देशातील अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याकरता मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा नक्कीच फायदा होईल असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे. अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी याचा आर्थिक स्तर वाढवण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूरमध्ये केला आहे. पुण्यातही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात राज्यातही या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, कृषी मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोराम आदी मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर या देशात शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क या मोदी सरकारने किसान सन्मान निधीच्या माध्यमातून दिला आहे असं मत जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केलंय. जसं माणसाची तब्येत असते तर ताप आलाय का खोकला झालाय हे पाहिल्यावर तसा उपाय डॉक्टर देतो, तस जमिनीचा मजदूर कसा आहे आणि जमिनीची तब्येत कशी आहे हे पाहिल्याशिवाय किती खत घालायची, कोणती घालायची, कोणती नाही घालायची, कोणती औषधं वापरायची, कोणती नाही वापरायची हे कळत नाही. अनावश्यक खर्च जो होत असतो तो टळतो. आणि मला सांगायला आनंद आहे, शेतकऱ्यांनी एवढा मोठा प्रतिसाद दिला की देशात 14 कोटी शेतकऱ्यांनी आज सॉइल हेल्थ कार्ड मिळालेलं आहे आणि त्या सॉइल हेल्थ कार्डचा चांगला उपयोग लोक करत आहेत. ही महत्वाची सुधारणा होती. दुसरी सुधारणा होती युरियाच. आपण दरवेळेला वाचायचो की युरियाची टंचाई, युरियासाठी लांबच लांब रांगा, युरियाच्या रांगावर लाठी हल्ला, शेतकऱ्यांची निदर्शनं. गेल्या 5 वर्षात या बातम्या नाहीशा झाल्या. का नाहीशा झाल्या? आम्ही काय नवा शोध लावला? नवा शोध नाही लावला. जो शोध शास्त्रज्ञांनी लावला होता त्याचा वापर करायचं धाडस दाखवलं आणि सगळ्या युरियाला नीम कोटिंग केलं, निंबोळी लावली. आणि ते नीम कोटिंग केल्यामुळे होतं काय? तुम्ही सगळे शेतकरी आहात, खत पण कमी लागतं, पीक पण जास्त येतं, जमिनीचा मजदूरही सांभाळला जातो आणि त्याची जी चोरी व्हायची ती मात्र थांबली, हा फार महत्वाचा फायदा आहे.